उन्नतीला सुलभ करणाऱ्या आमच्या सुप्रसिद्ध स्टार इंडस्ट्रीजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत दर्जेदार उत्पादने. कडवा कुट्टी, सायकल कोळपे, मीटर पेटी, लाकूड कोळसा शेगडी, गृहिणींसाठी खास आटा चटकी, तसेच उकाड्यापासून सुटका देणारे मीटर आणि प्लास्टिकचे दर्जेदार कूलर, तसेच कडवा कुट्टी मिशनचे स्पेअर आणि दुरुस्त करून मिळेल. खास दीपावलीच्या निमित्तानं योग्य आणि आकर्षक किमतीत सर्व उत्पादने मिळतील. खरेदीसाठी आमचा पत्ता येवलेवाडी कराड विटा रोड, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. भाजप नेते शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार का? भाजपचे खासदार संजय पाटील व भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार का, असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांनी शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. पृथ्वीराज देशमुख यांचा केन ॲग्रो कारखान्याची व खासदार संजय पाटील यांच्या नागेवाडी आणि तासगाव कारखान्याची ऊस बिले थकीत आहेत. थकीत ऊस बिलाबाबत अनेक आंदोलने झाली, पण आजही सर्व शेतकऱ्यांची ऊस बिले दिली गेली नाहीत. पण जिल्ह्यातले इतर साखर कारखाने दिवाळी निमित्त शेतकऱ्यांना साखर वाटली जात असतानाच या कारखान्यांनी किमान लोकांची बिले देऊन दिवाळी गोड करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. नाव काय तुमचं? दादा तुकाराम जाधव. गाव कुठलं? बेंडवळ. ऊस कुठल्या कारखान्याला पाठवला? पडला. साखर किती भेटली? साखर टनाला अर्धा किलो. अर्धा किलो. काय दराने भेटली? 15 रुपये. 15 रुपये. हा चालेल. डोंगराईला ऊस कधी पाठवला? 17-18. 17-18 मध्ये किती टन गेलता म्हणजे अंदाजे? अंदाजे 450 टन गेला. 450 टन. किती बिल थटलंय तुमचं? बिल आमचं 6 लाख कसं पाठवले. तुमचा ऊस कुठल्या कारखान्याला गेला? सुगंधी नागवाडी कारखान्याला गेला. तुमचा ऊस कधी गेला? गेल्या वर्षी का? बरं महिन्यात. कुठल्या? 2020 2020. तुमचा कारखान्याला ऊस सगळा किती गेलाय? 45 टन गेला. 45 टन. गेल्या ऊसाचे तुम्हाला पैसे मिळालेत? नाही. काहीच थोडेफार? थोडं काय मिळालं नाही. आणि त्या टनेजवर दिवाळीला साखर मिळते ते आतापर्यंत काय तुम्हाला साखर मिळेल ह्या वर्षी काय? नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दालमिया, अथनी शुगर, उदगिरी सारखे साखर कारखाने प्रति टन 1 किलो साखर तीही 10-15 रुपये किलो या दराने देत आहेत. खटाव तालुक्यातील उत्तर भागातील शेतकरी ऊस पाठवतात. पडळचा कारखाना शेतकऱ्यांप्रती टन 1/2 किलो साखर 15 रुपये किलो या दराने वाटत आहे. भाजप नेत्यांचे असलेले केन ॲग्रो नागेवाडी व तासगाव हे कारखाने ऊस बिले देण्यात पिछाडीवर आहेत. त्यांच्याकडून साखर मिळणे दूरच, पण अजून अनेक शेतकऱ्यांचे हक्काचे ऊस बिलही दिले गेले नाही.